अमेरिकेतील नागरिकांना भारत सोडवत नाहीये पण का नमस्कार तुम्ही पाहत आहात लोकमत डॉट कॉम आणि मी कीर्ती जगात कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात झपाट्यानं वाढ होत आहे सध्या जगभरात अठरा लाख त्रेपन्न हजार सहाशे चार कोरोना रुग्ण आहेत तर एक लाख चौदा हजार दोनशे सत्तर रुग्णांवर मृत्यू उढावलाय तर आपल्या भारतात सुद्धा ही संख्या प्रत्येक क्षणाला वाढतेय भारतात कोरोना रुग्ण नऊ हजार एकशे बावन्न आहेत तर तीनशे आठ जणांचा मृत्यू झालाय चीनच्या वुहान शहरात जेव्हा या व्हायरसचा उद्रेक झाला होता तेव्हा भारत पाठोपाठ प्रत्येक देशानं ना आपल्या नागरिकांना मायदेशी बोलावून घेतलं आणि आता सुद्धा तीच स्थिती आहे प्रत्येक कोरोनाबाधित देशातून संबंधित देश आपल्या नागरिकांना विमान पाठवून बोलावून घेत आहेत पण जर का एखाद्या देशातील नागरिक आपल्या मायदेशी परत जाण्यास तयारच नसेल तर हो म्हणजे त्या देशाने विमान तर पाठवले पण नागरिकांना आपल्याच देशात आता जायची भीती वाटतेय आणि ही स्थिती आणखीन कुठल्या देशाची नाही तर अमेरिका आणि भारताची झाली आहे जगात पॉवरफुल देश म्हणून मिरवणारा अमेरिका जिथं कुठल्याच गोष्टीची कमतरता नसते सगळ्याच बाबतीत समृद्ध असा देश म्हणजे अमेरिका पण त्याच अमेरिकेतून भारतात पर्यटक बनवून आलेले नागरिक परत जायला तयारच नाहीयेत त्याचं मुख्य कारण म्हणजे तिथली कोरोनामुळे झालेली दयनीय परिस्थिती ऑस्ट्रेलियानं मागच्याच आठवड्यात भारतात अडकलेल्या आपल्या चारशे चौरेचाळीस नागरिकांना विशेष विमानानं मायदेशी नेलं अमेरिकेने सुद्धा आपल्या नागरिकांना मायदेशी नेण्याची ना व्यवस्था केली आहे पण सध्या भारतात असलेले अमेरिकन नागरिक इथेच थांबण्याला प्राधान्य देत आहेत भारतात अडकलेल्या ना नागरिकांना परत मायदेशी नेण्यासाठी आम्ही विशेष विमानांची व्यवस्था केली आहे पण अमेरिकन नागरिक भारतातच थांबण्याला प्राधान्य देत आहेत असं एका अमेरिकन अधिकाऱ्यानं सांगितलंय त्यांना अमेरिकेपेक्षा भारत सध्याच्या घडीला सुरक्षित वाटत आहे अमेरिकेतली परिस्थिती कोरोनामुळं इतकी वाईट झाली आहे का त्यासाठी तुम्हाला या आकड्यांवर एक नजर टाकावी लागेल सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे मृतांच्या संख्येत अमेरिकेनं इटलीलाही मागं टाकलंय दुसरी धक्कादायक बाब म्हणजे इथे वृद्धांच्या तुलनेत अठरा ते चोवीस वयोगटातील तरुणांना जास्त संपूर्ण कोरोना कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून अठरा पॉईंट सदतीस लाखांवर गेलाय तर मृतांची संख्या एक उपचारानंतर बरे झालेल्या चार पॉईंट एकवीस लाख पण जगाच्या पाठीवर सर्वात जास्त कोरोनानं मरण पावलेल्या लोकांची संख्या अमेरिकेत जास्त आहे आतापर्यंत तिथे एकवीस हजार सहाशे सदुसष्ट लोकांचा या व्हायरस मुळे जीव गेलाय इतकंच नाही तर एका दिवसात इथे तब्बल दोन हजार सा जीव अमेरिकेत सध्या लाख इतके कोरोना बाधित रुग्ण आहेत उपचार सुरू आहेत पण ही परिस्थिती खूपच भयावह आहे त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतल्या सर्व दहा राज्यांमध्ये लॉकडाऊनही जाहीर केलंय मृत्यू झालेल्यांपैकी चाळीस लोक भारत अमेरिकी नागरिक होते पण अमेरिकेत कोरोना इतक्या मोठ्या प्रमाणात कसा वाढला यावरून आता अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीकेचा भडीमार होतोय डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या गुप्तहेर संघटनेनं आणि अमेरिकेतल्या आरोग्य खात्यानं बऱ्याच आधी कोरोना व्हायरस किती विकराळ बनू शकतो आणि अमेरिकेसाठी तो किती घातक होऊ शकतो याबद्दल बजावलं होतं मात्र ट्रम्प यांनी अर्थव्यवस्थेचं कारण सांगून त्यांच्या सल्ल्यांना प्राधान्य दिलं नाही त्यामुळे कोरोनाशी लढण्याची तयारीच तिथे उशिरा सुरू झाली जोपर्यंत या घटनेचं गांभीर्य लक्षात येईल तोपर्यंत खूप उशीर झाला होता परिस्थिती अमेरिकेच्या हाताबाहेर गेलेली होती आणि म्हणून अमेरिका सध्या या संक्रमणाला आटोक्यात आणू शकत नाहीये त्याचाच दुष्परिणाम असा झालाय की काल म्हणजेच रविवारी अमेरिकेत दोन हजारापेक्षा जास्त जीवांचा बळी केलाय अमेरिकेच्या तुलनेत भारताची परिस्थिती बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आहे मात्र भारतातही रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतीये त्यामुळे या आजाराला गांभीर्यानं घेणं ही आता काळाची गरज आहे पोलीस आरोग्य यंत्रणा सतत बजावत आहेत की तुम्ही घरातच राहा बाकी आम्ही सांभाळून घेऊ त्यामुळे त्यांना ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आपल्याला सहकार्य करायचंय आणि तेही घरात राहू